मी इथे अर्धा बाऊल एवढं पाणी घेतलेलं आहे हे पाणी एका एक भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यामध्येच आपण टाकणार आहे थोडंसं चिमिटभूर एवढा यलो कलर आणि त्यातच आपण टाकून घेणार आहे तीन टीस्पून एवढी साखर एक दोन आणि तीन आणि त्याचसोबत अर्धा टीस्पून एवढं मीठ टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर पूर्णपणे आपल्याला ही विरघळून घ्यायची आहे आता यातच आपण टाकून घेणार आहे लिंबाचा रस मी साधारण इथे एका लिंबाचा रस इथे टाकून घेत आहे एका लिंबाऐवजी तुम्ही तीन चमचे लिंबूचा रस जरी टाकून घेतला तरी चालेल आणि त्यामध्येच आपण टाकणार आहे आता तीन चमचे एवढं तेल मी इथे मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्येच आपण ज्या बाऊलने अर्धा बाऊल पाणी घेतलं होतं त्याच बाऊलने मी एक बाउल एवढं बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपण यामध्ये ओतून घ्यायचं आणि थोडं थोडं करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गाठी जमणार नाही हे बघा इथे आपलं बेसन छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कुठल्याही प्रकारच्या यामध्ये गाठी तयार झालेल्या नाही आता यावेळेला हे बेसन आपण चमच्याने किंवा हाताने किंवा मिक्सरने छान फेटून घ्यायचं आहे साधारण तीन ते ती चार मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे ही प्रोसेस यामध्ये भरपूर महत्त्वाची आहे हे बघा मी फेटून घेतलेलं आहे आणि आपलं बेसन पण किती प्लपी झालेलं आहे आता याच वेळेला यामध्ये काय करायचं आहे मी इथे साधारण अर्धा टी एवढा खायचा सोडा घेतलेला आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सोडा आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे बघा बॅटरमध्ये टाकल्यानंतर जेव्हा आपण मिक्स करायला जातो त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे अगदी मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे पुन्हा आपण साधारण एक मिनटापर्यंत एकाच दिशेने फिरवून घेणार आहे म्हणजे आपलं बेसन थोडंसं फ्लफी होईल हे बघा किती छान असं बेसन आपलं फ्लफी झालेलं आहे आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे मी इथे एका साईडला एका कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कुकरची आपली जी चाळणी असते ती टाकून घेतलेली आहे त्याऐवजी कुठलंही स्टँड तुम्ही टाकलं तरी चालेल मी आता हे पाणी गरम करून घेणार आहे मी इथे केक टीन घेतलेलं आहे आणि याला तेलाने ब्रशिंग करून घेतलेलं आहे आता त्यामध्येच आपण तयार केलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर मी पूर्णपणे यामध्ये टाकून घेणार आहे हे बॅटर भांडे टाकून झाल्यानंतर हा टीन थोडा ठोकून घ्यायचा आहे आणि लगेच जे कढईमध्ये पाणी गरम करूं करून घेतलेलं आहे त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवून याला पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे ही जी बॅटर भांड्यामध्ये टाकण्याची आणि भांडं वाफवायला ठेवण्याची प्रोसेस आहे ही आपल्याला थोडं फास्ट करून घ्यायची आहे तर आता आपण हा ढोकळा पंधरा मिनटं वाफवून घेऊया पंधरा मिनटानंतर आपला ढोकळा छान फुलून तयार आहे इथे मी तुम्हाला टूथपिक टाकून दाखवते आहे टूथपिक अगदी क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा शिजवून तयार आहे आता आपण याला थोडं थंड करून घेऊया त्याचसोबत मी ते एका साईडला एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून मोहरी त्यासोबत मी इथे दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणारे हे जर तुम्ही मिरचीचे उभे काप करून घेतले तरी चालेल आणि त्याचसोबत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि साधारण चिमुभुरी एवढा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत एक चमचा एवढी साखर आणि एक कप एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे साधारण दोन मिनटामध्ये या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपलं पाणी तयार झालेलं आहे इकडे ढोकळा पण आपला थंडा झालेला आहे आता सुरीने आपण याचा साईड्स मोकळ्या करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपला हा ढोकळा काढून घेऊया हे बघा किती छान असा मौसूद जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता याला आपण सुरीच्या साह्याने कापून घेऊया कापताना पण आपल्याला अलगदपणे आपला ढोकळा किती छान फुललेला आहे हे माहीत पडतं आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता हे बघा मी इथे पूर्ण ढोकळा कट करून घेतलेला आहे आता यावरच आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या प्रमाणात इथे पाणी टाकून घेऊ शकता तुम्हाला जेवढं सॉफ्ट ढोकळा हवं आहे तेवढं तुम्ही यावर पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा हे पाणी मी पूर्णपणे इथे टाकून घेतलेलं आहे आता यावरच आपण टाकून घेणार आहे थोडीशी अशी हिरवी कोथिंबीर हा बघा हा ढोकळा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा किती जाळीदार सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे अगदी मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही हा ढोकळा ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की ढोकळा कसा झालेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्रांतीज रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीला तोवर धन्यवाद